श्री स्वामी समर्थ। स्वप्नात काय बघावे, शुभ किंवा अशुभ? एक, स्वप्नात साप दिसला तर धनलाभ होतो। दोन, स्वप्नात नदी दिसली तर सौभाग्य वाढते। तीन, स्वप्नात जर नाच गाणे दिसले तर अशुभ बातमी मिळेल। चार, नीलगाय दिसली तर भौतिक सुख प्राप्त होते। पाच, मुंगूस दिसले तर शत्रूपासून मुक्ती मिळते। सहा, फेटा दिसला तर मान सन्मान मिळेल। सात, पूजा होताना बघणे काही योजनांचा लाभ मिळू शकतो। आठ, गायीचे वासरू बघितल्याने चांगली घटना घडेल। नऊ, स्वतःच्या बहिणीला बघणे आपल्या नातेवाईकांमध्ये प्रेम वाढेल। दहा, बेलपात्र बघणे आपल्या घरामध्ये वाढ होईल। अकरा, भावाला बघणे आपल्या मित्रपरिवारामध्ये वाढ होईल। बारा, भीक मागताना बघणे धनहानी होईल। तेरा, स्वतःचा मृत्यू बघणे भयंकर रोगापासून मुक्तता होईल। चौदा, रुद्राक्ष बघितल्याने चांगली बातमी मिळेल। पंधरा, पैसा बघितल्याने धनलाभ होईल। सोळा, पत्नीला बघितल्याने दाम्पत्यामध्ये प्रेम वाढते। सतरा, स्वस्तिक बघितल्याने धनलाभ होतो। अठरा, हातकडी बघितल्याने भविष्यात भारी संकट येऊ शकते। एकोणीस, देवी सरस्वतीचे दर्शन झाल्याने बुद्धी वाढते। वीस, कबूतर दिसल्याने रोगापासून मुक्तता होते। एकवीस, कोकिळा दिसल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।